ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोज घेतलेले आहेत त्यांना आगामी काळात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो असं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलंय. अर्थात यात लोकल प्रवासाचा विचार केला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र दुकानं शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये उपस्थितीबाबत कोरोना लसीच्या दोन डोसचा निकष लावता येऊ शकेल असं काकाणी म्हणाले. दोन डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा किंवा त्यांना काही सवलती देण्याचा देखील विचार सुरू आहे. अंतिम निर्णय येत्या 8 दिवसामध्ये होऊ शकेल. सध्या लोकल प्रवासाचा मी विचार करत नाहीत, कारण लोकल प्रवासामध्ये विचार करताना आजूबाजूच्या भागाचा विचार देखील करणं आवश्यक आहे, तिथे परिस्थिती देखील आकलन करणं आवश्यक आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे सारथी संस्थेसाठी सरकारनं 1,000 कोटी रुपये तातडीनं द्यावेत अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. सारथीची बोर्ड मीटिंग 14 जुलैला होणार आहे. सारथीच्या निधीबाबत अजित पवारांशी चर्चा करणार असल्याचं संभाजीराजे म्हणाले. काँग्रेसनं अमरावतीत केलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं सायकल मोर्चा काढला. त्यानंतर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवलं. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांनाही पोलिसांनी रोखलं, त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. यावेळी पोलिसांनीही आंदोलकांना चोख उत्तर दिलं. सांगली जिल्ह्यातील विटा इथं शासकीय आरोग्य विभागाविरोधात तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. खानापूर तालुक्यात कोरोनामुळे 119 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. मात्र प्रत्यक्षात तालुक्यात 450 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या आरोग्य विभागाविरोधात हे आंदोलन केलं. बंडातात्या कराडकरांची स्थानबद्धतेतून सुटका करावी या मागणीसाठी वारकऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हे आंदोलन करण्यात आलं. बंडातात्या कराडकर यांची सुटका करून काही वारकऱ्यांसोबत पायीवारीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. तशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. या आंदोलनात कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे हे देखील सहभागी झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात गरोदर महिलांसह स्तनदा मातांच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 13,000 गरोदर महिला असून 9,000 स्तनदा मातांची संख्या आहे. या महिलांना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे